नमस्कार मित्रांनो फूड लवर शुभ्रा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे ओल्या नारळाच्या करांच्या त्यासाठी मी घेतलेला आहे मैदा मैदा आहे ना मी चाळून घेतलेला आहे तसं पण हा मैदा खूप फ्रेश होता तरी पण मी हा एक तूप, तूप एकदा चाळून घेतला आहे आता त्याच्यात घातलं आहे थोडंसं तूप आणि तूप आहे ना पिठामध्ये ना मैद्यामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यावरती ना त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आहे ना घट्टसर एक मैद्याचा गोळा आपण बनवून घ्यायचा आहे करंज्यासाठी त्यासाठी मी एक घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे पण गोळा आहे ना आपण लगेच आपण करंज्याला सुरुवात नाही करायची कारण करंज्याचं पीठ थोडं भिजलं का करंजा खूप खुसखुशीत येतात आणि छान पण बनतात त्यासाठी मी एक घंटाभर हे पीठ आहे ना भिजण्यासाठी तसंच ठेवणार आहे तोपर्यंत मी त्या याची स्टफिंग करून घेते करंज्याची त्यासाठी मी एक वल्ला नारळ आहे ना मिक्सरमध्ये काढून बारीक करून घेतलेला आहे आणि ओला नारळ आहे ना खूप इझिली बारीक होतो मिक्सरमध्ये आणि आता हा टाकणार आहे मी कढईमध्ये कढईमध्ये टाकलेला आहे त्याची स्टफिंग बनवण्यासाठी मी आणि कढईत आपण ऑइल तूप काहीच टाकायचं नाही त्याचेच मॉइश्चर तयार होतं नारळाचं खूप आणि त्यात मी साखर टाकणार आहे तुम्ही चवीप्रमाणे गोड तुम्हाला कशा प्रमाणात लागते त्याप्रमाणे साखर टाकून घ्यायची त्यामध्ये ॲड करून मी त्याच्यात साखर टाकून ठेवलेली आणि गॅसवरती आपण हे घट्टसर पगळूच तर फक्त गॅसवर ठेवायचं आहे आता गॅसवरती मी ठेवून आहे ना त्याचा घट्टसर आहे ना गोळा बनवूपर्यंत आहे ना गॅसवर हे करून घेते तोपर्यंत आपलं पीठ पण भिजलेलं आहे आणि पिठाला थोडासा तुपाचा हात लावून आहे ना असं मळून घ्यायचं आहे ते बघा तुम्ही बघू शकता किती छान हे पीठ मळलं जात आहे आणि खूप छान डोळ्याचं तयार झालं आहे बघा सारण पण आपलं घट्टसर हे तयार झालेलं आहे आणि आपण करंजे बनवायला घेऊ आता छोटी छोटा आहे ना एक मी ना असा पळपट घेतलेला आहे त्याच्यावरती एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याची एक छोटी पुरी लाटून घ्यायची आपण अशी जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही मध्यम एक पुरी लाटून घेतलेली त्यामध्ये आपण हे सारण बनवलेलं आहे मी ते त्यामध्ये टाकून घेते आणि करंजी आपण परफेक्ट कशाने पण आपण पन चाकूनी किंवा चमचा कशाने पण ही कडीनी कट करून टाकायचं आहे एक्स्ट्राचा भाग आणि मधला भाग आपण तसाच काटून करंजी कट करून घ्यायची मस्त कड्या दाबून घ्यायच्या कारण की तेलात करंजी टाकल्यावर आहे ना ती फुटू नये या कारणाने पूर्ण कड्या हातावर घेऊन आपण दाबून घ्यायच्या आहेत आता करंजीच्या साईडच्या कडा कट करून टाकायच्या आणि अशाच प्रकारे सर्व करांजा करून हा हवा दुसरी पण करंजी मी अशाच प्रकारे केलेली सर्व करांजा करून झालेल्या ना आता त्याच्यावर एक झाकण टाकून तसेच ठेवून द्यायचे आपण आणि एक कढईत तेल गरम करून त्यामध्ये करंजा आपण या तळून घ्यायचे बिलकुल बी फुटत नाही तिप्पट फुलणार आहे ह्या करंजा आपल्या बनून रेडी होणारे आणि तेल पण बिलकुल बी खराब होत नाही खूप छान ह्या करंजा आपल्या रेडी झालेल्या आहेत सगळ्या मी ताटात काढलेल्या आहे आलेल्या आहे रेडी आणि आता आहे ना ह्या करंजाने एकदम आहे ना टम्मा अशा पुग पुगलेल्या आहेत तिप्पट ह्या करंजा आणि एकदम कुरकुरीत करंजा झालेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत